Hello student, now we are going to study about geography paper 2, that is GG202 physical geography paper 2 hydrosphere. Now we have to study unit 3, movement of ocean water. In this unit we have studied oceanic waves, then ocean currents. Now we have to discuss about effects of ocean currents. Ocean currents, while flowing along the coast, modify weather conditions of the coast. There is the most effective impact of ocean currents on temperature of coastal areas. Ocean currents maintain the temperature balance of ocean water, as warm currents transport warm water up the tropical zones to the colder areas of temperate and polar zones, and colder currents transport cold waters of high latitudes, means from the temperate and polar zones, towards low latitudes, means towards the tropical zones. Thus, ocean currents help in maintaining the temperature, balance of ocean water. The ocean currents are important partly because of their influence on sailing, but chiefly on account of their indirect influence on climate. The ocean currents, while flowing along the coasts, change the weather conditions of the coast. सागरी प्रवाह ज्या समुद्र किनाऱ्याजवळून वाहतात त्या किनाऱ्याजवळील प्राकृतिक आणि आर्थिक परिस्थितीवर तसेच मानवी जीवनावर सागरी प्रवाहांचा परिणाम होत असतो. हियर the effect of ocean current are the winds blowing over the warm currents carry higher temperature with them, which is very important to keep warm weather where the winters are very cold and long. हवामानावरील परिणाम. सागरी प्रवाह ज्या देशांच्या किनाऱ्यालगत वाहतात तेथील हवामानावर त्यांचा प्रभाव पडत असतो. हे प्रवाह उष्ण आणि शीत अशा प्रकारचे असतात. त्यानुसार हवामान अनुक्रमे उष्ण किंवा शीत होत जाते. The winds which blow over warm currents pick up moisture and give rainfall to coastal areas. म्हणजेच या ठिकाणी सागरी प्रवाहांचा पर्जन्यावर सुद्धा परिणाम होतो. ज्या देशांच्या किनारपट्टीजवळून शीत समुद्र प्रवाह वाहतात तेथील हवामानाचे तापमान कमी होत असल्याने
पर्जन्य निर्मितीसाठी योग्य परिस्थिती निर्माण होत नाही। तर ज्या किनारपट्टीलगत उष्ण समुद्र प्रवाह वाहत असतात तेथील हवेची बाष्प धारण क्षमता वाढत जाते किंवा बाष्प धारण शक्ती वाढत जाते व अशा प्रदेशांवरून बाष्पयुक्त वाऱ्यांची निर्मिती होऊन पाऊस पडतो। उदाहरणार्थ वायव्य युरोपच्या किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या उष्ण गल्फ प्रवाहामुळे पर्जन्य निर्मिती होते। द कोस्टल एरियाज ऑफ द ट्रॉपिकल कॉन्टिनेंट एक्सपिरियन्स माइल्ड समर ड्यू टू द कूल करंट्स। फॉर द एग्जाम्पल वेस्ट कोस्ट ऑफ अफ्रिका इट इज ड्यू टू कॅनलिस कूल करंट। शीत समुद्र प्रवाह उष्ण भूभागाजवळून वाहतात त्यामुळे त्या प्रदेशाचे तापमान जेवढे वाढावयास हवे तेवढे वाढत नाही। उदाहरणार्थ आफ्रिका खंडातील पश्चिम भागातील सहारा किनारपट्टीजवळून वाहणारा कॅनरी प्रवाह आटाकामा किनारपट्टीजवळून हुंबोल्ट प्रवाह आणि कलहरी किनारपट्टीजवळून बेंगवेला प्रवाह त्या किनारपट्टीचे तापमान खंडांच्या पूर्व भागापेक्षा जास्त वाढू देत नाही। द विंड्स विच ब्लो ओव्हर कूल करंट्स डू नॉट पिक अप मॉइस्चर अँड हेन्स एरियाज ऑफ वेस्टर्न मार्जिन लाईक डेझर्ट ऑफ अटाकामा डज नॉट रिसीव रेनफॉल ॲडिक्वेटली। हिअर देर इज अ इफेक्ट ऑन रेनफॉल of ocean currents. Then the ocean currents bring plenty of plankton with them. Plankton is the major food of fish and hence such areas form major fishing ground. For the example, part of the Atlantic Ocean near Newfoundland, Pacific Ocean near Japan. सागरी जीवसृष्टीवर सागरी प्रवाहांचा परिणाम होत असतो। समुद्रांमध्ये अत्यंत सूक्ष्म असे वनस्पती व प्राणीच युक्त जीवाणू असतात त्यांना प्लवंग म्हणजेच प्लँक्टन असे म्हणतात। माशांचे ते मूलभूत अन्न असते। समुद्र प्रवाहांबरोबर वाहून येणारे विविध प्रकारचे पदार्थ प्लवंगांचे खाद्य असते। दोन वेगवेगळ्या तापमानांचे समुद्र प्रवाह एकत्रित आल्यास प्लवंगांच्या वाढीस योग्य परिस्थिती प्राप्त होते आणि साहजिकच प्लवंगाबरोबरच मासेही भरपूर प्रमाणात येतात। अशा प्रदेशांना मत्स्यक्षेत्रे म्हणतात, मेजर फिशिंग ग्राउंड्स। उदाहरणार्थ न्यूफाउंडलँड बेटाजवळ ग्रँट बँक। देन मेजर ओशियन रूट्स ऑफ द वर्ल्ड फॉलो द डायरेक्शन्स ऑफ द ओशियन करंट्स बिकॉज द शिप्स सेव फ्युअल अँड टाईम। इट मीन्स द ओशियन करंट्स आर हेल्पफुल फॉर द ट्रान्सपोर्टेशन। देन वॉर्म ओशियन करंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द कोस्टल एरियाज ऑफ टेम्परेट लँड because these currents help to melt the ice and thus coastal areas become free from ice and
are free for trade throughout the year. For the example, Norway. Ushna Sagri Pravaha शीत प्रदेशाकडे वाहत गेल्यास त्या प्रदेशाचे तापमान थोडे वाढते आणि हवामान उबदार होते. फॉर द एक्झाम्पल, अटलांटिक महासागरातून वाहणारा गल्फ स्ट्रीम प्रवाह ब्रिटिश आयलँड्स आणि नॉर्वेच्या किनाऱ्याजवळून वाहत जातो. हा प्रवाह उष्ण असल्याने त्या देशांची किनारपट्टी गोठत नाही आणि हिवाळ्यामध्येही येथील बंदरे वाहतुकीस खुली असतात. द प्लेस वेअर द वॉर्म अँड कूल करंट्स मीट दे रिझल्ट फॉगी वेदर अँड टायफून्स. फॉर द एक्झाम्पल, द वेदर नियर न्यूफाउंडलँड इज अ फॉगी बिकॉज ऑफ कूल लॅब्राडोर करंट अँड अ वॉर्म गल्फ स्ट्रीम करंट मीट नियर कोस्ट ऑफ न्यूफाउंडलँड. जेव्हा उष्ण आणि शीत सागरी प्रवाह एकत्रित येतात तेव्हा त्यापासून दाट धुके निर्माण होते. उदाहरणार्थ, अटलांटिक महासागरात उत्तर अमेरिकेच्या न्यूफाउंडलँड बेटाजवळ गल्फ प्रवाह आणि शीत लॅब्राडोर प्रवाह एकत्रित येतात. अशाच प्रकारचे जपानच्या किनाऱ्यालगत उष्ण क्युरोसिओ आणि शीत क्युराइल प्रवाह एकत्र आल्याने दाट धुक्याची निर्मिती होते. त्यामुळे जहाजास अडथळे येतात, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन वाहतुकीस अडथळे येतात. लार्जर आइसबर्ग ब्रॉट बाय कोल्ड करंट्स अँड इज हार्मफुल टू शिप्स. शीत सागरी प्रवाहाबरोबर हिमनग वाहत येतात व त्यामुळे व्यापार वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. देन द टेम्परेचर ॲट अ पेरुवियन कोस्ट डज नॉट फॉल कन्सिडरेबली बिकॉज ऑफ एल निनो करंट. द अमाऊंट ऑफ रेनफॉल इन्क्रीजेस अलॉंग द कोस्ट बट फिशेस डाय ड्यू टू डिसअपिअरन्स ऑफ प्लँक्टन अँड अकरन्स ऑफ ग्युआनो डिसीज अँड पेस्ट कॉज्ड बाय एल निनो. इट मे बी पॉइंटेड आउट दॅट एल निनो करंट ऑल्सो अफेक्ट्स मान्सून इन द इंडियन ओशियन. इन दिस वे देर इज अ इफेक्ट ऑफ ओशियन करंट. Here, the effects of ocean currents are positive as well as negative. As we have discussed that the ocean currents are important partly because of their influence of sailing, but they are most important on account of their indirect influence on climate. Okay, thus these are the effects of ocean currents. Thank you. Next, we will be continued during the next video.